नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी नेहा। कसे आहात तुम्ही? आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तो किल्ला बघणार आहोत ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शिवनेरी किल्ला। शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर या शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर असून भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। अशा या शिवनेरी किल्ल्याची उंची ही 3500 फूट इतकी असून हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो। शिवनेरी किल्ला हा नाणेघाट या डोंगररांगेत येत असून या किल्ल्याची चढाईची श्रेणी ही अगदी मध्यम स्वरूपाची आहे। तसेच या किल्ल्याची स्थापना ही 1170 साली झाली आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी गडावर झाला होता। शिवनेरी किल्ला हा खूप प्रसिद्ध किल्ला आहे। या किल्ल्यात चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे। किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत। या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे। शिवनेरी किल्ला हा जुन्नर या शहरात आहे। जुन्नरमध्ये शिरताना शिवनेरीचे दर्शन होते। किल्ला तसा फार मोठा नाही, पण 1673 ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती। त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे। गडावर जाण्याच्या वाटा। गडावर जाण्याच्या 2 प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात। पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते। पहिली वाट म्हणजे साखळीची वाट। या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे। येथे 4 रस्ते एकत्र मिळतात। डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः 1 किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्याकडेला एक मंदिर लागते। किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते। भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने वर पोहोचता येते। ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास 1.5 तास लागतो। दुसरी वाट म्हणजे 7 दरवाज्यांची वाट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन जातो। या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात। पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, 6वा फाटक दरवाजा आणि 7वा कुलाबकर दरवाजा। या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो। शिवनेरी किल्ल्याचा इतिहास। जीर्णनगर जुन्नेर म्हणजे जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे। ही शक राजा नहपणाची राजधानी होती। किल्ल्यावर पहिले सातवाहनांची सत्ता होती व सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून घेतली। सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता। 1170 ते 1308 सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। त्यानंतर इसवी सन 1443 मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला। अशा प्रकारे किल्ला बहामणी राजवटीखाली आला। इसवी सन 1470 मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला। 1446 मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली। पुढे 1493 इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली। इसवी सन 1565 सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते। इसवी सन 1595 किल्ला जुन्नर प्रांतातील मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला। जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629
जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवे. शके 1551 शुक्ल फाल्गुन वैद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. इसवी सन 1632 जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि 1637 किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. जुन्नर रणसंग्रामात शहाजीपुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता. शाहिस्तेखानाने जुन्नर जिंकला, पण संभाजीराजांचा अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आलं नाही. परिस्थिती अशी होती, जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी होती. सन 1650 मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खोमाजी रघतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इसवी सन 1673 शिवनेरीचा किल्लेदार अजीज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न राजे शिवाजीने केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. शिवरायांचा त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे. मोगलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीज खान, फतेह खान, मुन्शी काझी यासारखे अनेक होते. आबा भट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला. औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. यातील अजीज खान हा पराक्रमी होता. इसवी सन 1678 जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे 38 वर्षांनंतर 1716 शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. इसवी सन 1764 माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलाची परिणिती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्यांच्या कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने याने 15 सप्टेंबर 1764 शनिवार वाड्यावर राघोबादादा यास बंड मोडून काढणे अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात, अशाच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यांनी जीवधन, चावंड, हडसर यासारख्या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उद्धव विश्वेश्वराच्या धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले. सन 1765 महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. यामध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वराच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 नाना फडणवीसांनी संताजीबरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले. पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येत होते. 18 एप्रिल 1774 सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रित्यर्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यावरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली. सन 10 मे 1818 मेजर एल्ड्रिजेनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला, नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे. आज आपण शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती बघितली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका.
मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे जसेही नवनवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील. जर आमचे मागील जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत, तेथे जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओज बघू शकता. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर. तोपर्यंत बाय बाय.